देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। तिथनं काढून आणला सही राहिता अजून सेम आम्ही तिथे त्यांचा तो तिथे काढला आणि ते म्हणले अण्णासाहेब नाही मग म्हटलं गार्डीला जाऊ का ते म्हणले नाही तिथे ती ऑफिसमध्ये असते। विट्यात सर्कल तलाठ्यांनी थाटली खासगी दुकानं, कामासाठी लोकांना विट्याला हेलपाटे मारावे लागतात। विटा शहरात काही सर्कल व तलाठ्यांनी खासगी दुकानं थाटली आहेत। जिथे नेमणुका आहेत तिथे न जाता शहरातच त्यांनी स्वतःची खासगी कार्यालय थाटून बसलेली आहेत। लेंगरे नागेवाडी येथे नेमणूक असलेले मंडलाधिकारी फैयाज मुल्ला यांनी विट्यात हॉटेल ड्रीमलँडच्या खाली स्वतःचं कार्यालय थाटलं आहे। ते लेंगरे नागेवाडी येथे न जाताच याच कार्यालयात नेहमी बसलेले असतात। सदर ठिकाणच्या लोकांना दाखले उतारे व सह्या घेण्यासाठी विट्याला यावं लागतं। उतारा तिथनं काढून आणला सही राहिता अजून सेम आम्ही तिथे त्यांचा तो तिथे काढला आणि ते म्हटले अण्णासाहेब नाही मग म्हटलं गार्डीला जाऊ का ते म्हटले नाही तिथे ती ऑफिसमध्ये असते। त्यांच्या खासगी कार्यालयात जावं लागतं, या कार्यालयातच उतारे व दाखले घ्यावे लागतात। गाडीच्या तलाठींनीही विट्यातच ऑफिस चालू केलं आहे। त्यांचं ऑफिस देवरी रोडकडे असणाऱ्या पाटील वस्तीवर आहे। तसेच खानापूर रोडला किराई कॉम्प्लेक्समध्ये येथे एका महिला तलाठ्यांनी स्वतःचं खासगी कार्यालय थाटलं आहे। ही मंडळी खुलेआम स्वतःचे खासगी कार्यालय थाटून बसली आहेत। यांना सरकारी नेमणुका दिलेल्या ठिकाणीच थांबण्याचे आदेश असताना ते खासगी कार्यालय कशी काय थाटतात, लोकांना विट्याला हेलपाटे मारायला लावतात। विटा शहरात स्वतःची खासगी कार्यालय थाटून बसलेल्या सर्कल आणि तलाठ्यांवर तहसीलदार ऋषिकेश शेळके कारवाई करणार का, याची खासगी दुकानं बंद करून त्यांना कामाच्या ठिकाणी पाठवले जाणार का, हा प्रश्न लोकांच्यातून विचारला जात आहे। आत्ता आपण ड्रीमलँड कॉम्प्लेक्समध्ये उभा आहे, हे मी आत्ता ज्या ऑफिस समोर दिसतोय तुम्हाला हे लेंगरे आणि नागेवाडी गटाच्या मंडल अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे। हे सर्कल आहेत, त्यांना त्या त्या गावात थांबायचे आदेश आहेत, पण इथं त्यांनी स्वतःची ऑफिस थाटलेली आहे। तुम्ही जर इथे बघितलं तर सगळी सरकारी कागदपत्र इथं आहेत। मगाशी काय काळ हे कार्यालय उघडच होतं आणि सगळी सरकारी कागद इथं अशी उघड्यावर होती की जर घाळ झाली कुठे गेली तर याला कोण जबाबदार। आणि मुळात या अधिकाऱ्यांना खासगी ऑफिस थाटण्याचा अधिकार आहे का, अशी परवानगी आहे का, स्वतःची कार्यालय थाटून कामाच्या ठिकाणी न थांबता तिथल्या कार्यालयात न बसता स्वतःच्या कार्यालयात बसायचा आणि ती ऑफिस उघडून स्वतःची थाटून बसायचा अधिकार आहे का। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।